आता एका चौकोनाच्या परिमितीच्या सूत्रावर काम करूया. तुम्हाला आधीपासून माहिती आहे की चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात, म्हणून चौकोनाची परिमिती ही त्याच्या बाजूच्या चार पट असते. तुम्हाला बाजू 5 सेंटीमीटर असणाऱ्या चौकोनी टेबल मेटच्या सर्व बाजूंना फ्रिल्स जोडायच्या आहेत. आवश्यक फ्रिलची लांबी काढा. आवश्यक फ्रिलची लांबी ही टेबल मेटच्या परिमिती इतकी असेल. टेबल मेटची परिमिती 20 सेंटीमीटर आहे, म्हणून 20 सेंटीमीटर लांबीचे फ्रिल आवश्यक आहे.